गाइज, गुड मॉर्निंग। तर कसे आहात सगळे? मी एकदम ठीक आहे, मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचे ईशाज मॉम्स किचन या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे रविवार आणि मागच्याच शुक्रवारच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की आम्ही गावी चाललो आहोत। तर या ठिकाणी मी आले आहे आमच्या मोठ्या घरी, आमच्या सासूंच्या घरी। तर इथे आम्ही सगळेजण एकत्र जमणार होतो आणि इथून आम्ही दोन कारमध्ये सर्व फॅमिली मेंबर पिकनिकसाठी चाललेलो। तर या ठिकाणाचे नाव आहे मंटूर आणि आमच्या गावापासून हे 70 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। घरातून निघालो त्यावेळेस 9 वाजलेले आणि मुलांना सगळ्यांना नाश्त्याला विचारत होतो आम्ही लेडीज, पण कोणीही मुलं नाश्ता करायला तयार नव्हती। त्यांना खूप एक्साइटमेंट होती प्रवासाची। आणि नंतर 20 किलोमीटर गाडी गेली असेल आणि मुलांना भूक लागली आणि ती खूप रडू लागली, थांबायला गाडी सांगायला लागली आणि कुठेही जागाही सापडेना आम्हाला जेवणासाठी चांगली। कर्नाटकमध्ये ना रोड साईडला सगळं म्हणजे ऊसच ऊस असते, कुठेही मोकळी जागा सापडत नाही। मग मी सारखे महाराष्ट्राचे उदाहरण देत होते कारण तिकडं सगळं असं माळ रान, स्वच्छ जागा आणि मोठी मोठी झाडे, झाडाखाली बसून जेवायचं वगैरे माझ्या लहानपणीच्या मेमरीज मी त्यांना सांगत होते। मग मंटूरच्या जवळ पोहोचल्यावर आम्हाला एक जागा छान वाटली जिथे शाळा होती, एक छोटेसे मंदिर होते आणि असं स्वच्छ असं मोठं पटांगण होतं आणि तिथे पाण्याचीही सोय होती। तर आम्ही तिथे जेवायला थांबलो आणि तुम्ही पाहू शकता ताटामध्ये वाढण्यासाठी जागा नव्हती, इतके पदार्थ आम्ही सगळ्यांनी बनवलेले। या मोठ्या झाडाच्या सावलीत मी मनातून बालपणींच्या दुनियेत पोहोचले होते। काय ते दिवस होते, निमोनीच्या झाडाखाली चंद्र झोपत होता, पैसा खोटा झाला की पाऊस मोठा पडत होता। बाहेरून आलेल्या बाबांकडे खाऊसाठी धाव होती, खोटी का होईना पण पेपरची स्वतःची अशी नाव होती। जग फिरलो असतो तेव्हाची झुकझुक गाडी असती तर ते लहानपणींचे खेळ आमचे लपंडाव, लंगडी, लगोरी, खो खो आणि कबड्डी। ती मजाच वेगळी होती जेव्हा दिवाळीत बांधत होतो किल्ले। बालपणातील निरागस्तेच्या कथा मोठेपणी आठवल्या की चेहऱ्यावर स्मित हास्य आल्या वाचून राहत नाही। आपण मनाने मोठे झालो तरी मनाने जपलेले असते ते आपले बालपण। बालपणाची आठवण आली की सगळ्या चिंता बाजूला सारून मन रमून जातं। कुठे पोहोचलो या समजूतदारीच्या जगात, यापेक्षा ते भोळे निरागस बालपणच सुंदर होते, छान होते। तर आता पोहोचलो होत आम्ही मंटूरमध्ये। पुरुष मंडळी तिकीट काढूपर्यंत आम्ही लेडीज पार्टीने आपले अवतार जरा आवरून घेतले। 2 शाळेच्या ट्रीपसुद्धा आल्या होत्या आणि त्यामुळे खूप गर्दी झाली होती त्या दिवशी। We'll be right back.
अशी ही आमची मंटूरची ट्रिप होती। त्या ठिकाणी अजून खूप काही स्टेप्स होते, जसे की भूत महल, जंगल सफारी, मॅजिकल आरसे, ज्याच्या समोर आपण उभारलो की आपली प्रतिमा व्यंगचित्रासारखी दिसते। तिथे एकमेकांना पाहून आम्ही खूप हसलो। या सर्व ॲक्टिव्हिटींचा व्हिडिओ मी शूट करू शकले नाही। आतमध्ये दोन हॉटेल्सही आहेत, हॉटेलमध्ये आम्ही आईस्क्रीम खाल्ले। तर घरी परत पोहोचूपर्यंत रात्रीचे आम्हाला 8 वाजले होते। व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर प्रथमच असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात आणखीन नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।